आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। महाराष्ट्र राज्याचा या वर्षीचा अर्थसंकल्प हा जनभागीदारीतून सादर केला असून अमृत काळातील हा असा पहिलाच अर्थसंकल्प आहे। हा अर्थसंकल्प राज्यातील सर्वसामान्यांना सर्व घटकातील नागरिकांना समजावा यासाठी जिल्ह्या जिल्ह्यात पत्रकार परिषद घेतल्या जात असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश समन्वयक प्रदीप पेशकार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाच्या सूचनेनुसार मुंबई भारतीय जनता पक्षाचे मुंबई जिल्हा अध्यक्ष रामचंद्र गरत यांच्या वतीने 2023 अर्थसंकल्पावर चर्चा व पत्रकार परिषद आयोजित केलेली। यावेळी भारतीय जनता पक्षाचे मुंबई जिल्हा निरीक्षक संजय उपाध्याय, आयटी सेलचे सतीश निकम, महामंत्री डॉ राजेश पाटील, महामंत्री विजय घाटे, महामंत्री कृष्णा पाटील, मुंबई युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष दत्ता गंगाळे उपस्थित होते। संख्येने या ठिकाणी सजेशन्स प्राप्त झाले, सूचना प्राप्त झाल्या आणि त्याच्या आधारावर आणि सरकारचे उद्दिष्ट आणि पक्षाची विचारधारा या सगळ्यांचा मिलाप करून हा अर्थसंकल्पाची तरतूद केलेली आहे, ज्याला आपण पंचामृत अर्थसंकल्प असं म्हटलेलं आहे। महाराष्ट्रातील आर्थिक परिस्थितीचा विचार केला तर हे खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक आणि अत्यंत काटेकोर नियोजन म्हणजे देवेंद्रजींना आपण सर्वच ओळखतो, त्यामुळे कुठेही शिस्त बिघडू न देता ह्या फायनान्शियल शिस्तीचा विचार करून हा अर्थसंकल्प तयार केलेला आहे। करताना कर्मचाऱ्यांचा विचारसुद्धा हाच आहे की चर्चा करून ठरवू। कालही माननीय देवेंद्रजींनी सभागृहात सांगितलं आहे की या विरोधी पक्षासह चर्चा करू आणि मग त्यावर निर्णय घेऊ। नाही, विरोधकाचं काम बघा टीका करणं आहे, परंतु आता कुठलंच टीका करायला जागा उरली नाही अशा प्रकारचं हा अर्थसंकल्प आहे असं आम्हाला महाराष्ट्रभर फिरताना लक्षात येतं की सर्व समाजातल्या सर्व घटकांना समरसतेचा विचार करून हा अर्थसंकल्प सादर झाला। हा आगामी निवडणुकीचा विषय नाही आहे, हा आगामी 25 वर्षाचा विषय आहे। म्हणजे रोडमॅप करताना विचार केला की जनभागीदारीतला अर्थसंकल्प हा महाराष्ट्रात पहिल्यांदा पाहायला मिळाला, तो इथून पुढे सगळेजण तसंच करतील। कारण विचार करूया की अमृतकाळ म्हणजे 75 वर्षानंतर असं बुद्धी कोणाला तरी सुचलेली आहे की खरोखर जनतेचं सरकार, आपलं सरकार ज्याला आपण म्हणायचं, तर जनतेकडून सूचना घ्यायच्या आहेत। त्यामुळे विरोधकांना काय वाटतं यावर अर्थसंकल्प ठरलेला नाही, त्यामुळे याला द्यायचं का त्याला द्यायचं यावर अर्थसंकल्प ठरलेला नाही। जनतेला काय हवं आहे ती नाडी ओळखून माननीय देवेंद्रजींनी आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी हा अर्थसंकल्प दिलेला आहे। हा या ठिकाणी 9 तारखेला माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडला आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या पत्रकार परिषदेचं आयोजन हे सर्व समाजातील सर्व घटकांपर्यंत सरकारने नक्की काय नियोजन केलं हे कळावं यासाठी केलेलं आहे। प्रामुख्याने अमृतकाळातील हा पहिला अर्थसंकल्प म्हणता येईल की जो जनभागीदारीमधून झालेला आहे। जनभागीदारी म्हणजे अत्यंत पारदर्शक पद्धतीने माननीय वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक सजेशन देण्यासाठी बजेटमध्ये तुमचं काय इच्छा आहे, सजेशन काय आहे हे कळण्यासाठी आपल्याला लिंक उपलब्ध करून दिली होती आणि त्यातून सर्व जनतेचा प्रतिसाद घेतला होता। सुमारे 40,000 संख्येने या ठिकाणी सजेशन्स प्राप्त झाले, सूचना प्राप्त झाल्या आणि त्याच्या आधारावर आणि सरकारचे उद्दिष्ट आणि पक्षाची विचारधारा या सगळ्यांचा मिलाप करून हा अर्थसंकल्पाची तरतूद केलेली आहे, ज्याला आपण पंचामृत अर्थसंकल्प असं म्हटलेलं आहे। मुंबई असेल, नवी मुंबई असेल, हे महाराष्ट्राचं केंद्रस्थान समजलं जातं आणि इथून लॉजिस्टिकची व्यवस्था ही संपूर्ण महाराष्ट्र नाही तर भारतभरासाठी प्रामुख्याने आहे आणि अनेकविध योजना चा लाभ येथील जनतेला सुद्धा होणार आहे, तसा महाराष्ट्रातील जनतेला याचा लाभ होणार आहे। प्रामुख्याने आपण विचार केला तर ह्या अर्थसंकल्पामध्ये आध्यात्मिकतेचा विचार केला, धार्मिकतेचा विचार केला, विद्यार्थ्यांचा, महिलांचा, असंघटित कामगारांचा, तसेच पायाभूत विकासाचा विचार केलेला आहे। त्यातून काही गोष्टी पायाभूत सुविधेच्या दृष्टीने आपल्याला नवी मुंबईत मिळाल्या असतील तर काही मुंबईच्या जनतेसाठी मिळाल्या असतील। म्हणजे आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला खेळ की मच्छीमारांसाठी पण व्यवस्था आहे आणि असंघटित कामगार म्हणजे रिक्षावाल्यांसाठी पण व्यवस्था आहे, त्याचबरोबर महिलांसाठीची आहे तर स्टार्टअपसाठीचं एक निवासी संकुल इथं उभं राहणार आहे, इन्क्युबेशन सेंटर। तर अशा प्रकारचा सर्वंकष विचार या बजेटमध्ये झालेला आहे।
पुढील बातमीसाठी अपडेट रहा प्रबोधनीचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब।